जे दोन उपघटक घेतलेले आहेत त्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. आज या ठिकाणी ज्या उपघटकावरती त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे ते पूर्णांकयुक्त अपूर्णांक परस्पर रूपांतरण या उपघटकावरती त्या ठिकाणी आपल्याला पुढील एक तास त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. तेव्हा या ठिकाणी मी आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीनं मी शेळके सरांना देखील या ठिकाणी त्यांचं स्वागत करून धन्यवाद देतो आणि त्यांना विनंती करतो की या ठिकाणी आपलं लेक्चर चालू करावं. सर्वांना नमस्कार. आज आपण यांनी काही विषय घेतले आणि त्यामधला जो घटक आहे अपूर्णांक आणि त्यामधला उपघटक आहे का पूर्णांकयुक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर याबद्दल आपण आज पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशाला म्हणायचं हे आपण समजून घेऊया. उदाहरणार्थ एक संख्या लिहिली का आणि याचं वाचन जर मला करायचं असेल तर याचं वाचन होतं का दोन पूर्णांक एक छेद चार. यामध्ये जो दोन आहे हा झाला पूर्णांक, पूर्ण संख्या झाली ती, आणि एक छेद चार हा झाला याच्यातला अपूर्णांक. हा दोन हा पूर्णांक आणि एक छेद चार हा अपूर्णांक मिळून याचा तयार झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आपल्याला या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच जर अपूर्णांक रूपांतर करायचं असेल तर काय करायचं, हा जो पूर्णांक भाग आहे तसा ठेवायचा, अपूर्णांकामधला जो छेद आहे त्या अपूर्णांक भागातल्या छेदाने पूर्णांकाला गुणायचा. या अपूर्णांकाच्या छेदाने पूर्णांक भागाला गुणलं, उदाहरण आहे आपलं दोन पूर्णांक एक ते चार, चार ते आठ, आणि त्या गुणाकारामध्ये अपूर्णांक भागाचा अंश मिळवायचा, तिचा अंश आहे एक, आणि अपूर्णांक भागाचा जो छेद आहे तो छेद कायम कसा ठेवायचा, याचा छेद चार होता तो कसा चार, आठ आणि झाले नऊ आणि छेद चार, म्हणजे दोन पूर्णांक एक छेद चार या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच रूपांतर झालं नऊ छेद चार. दुसरं उदाहरण आपण बघूया, सात पूर्णांक पाच छेद आठ, सात हा झाला पूर्णांक भाग आणि अपूर्णांकामध्ये पाच छेद आठ, याचही आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं. अपूर्णांक रूपांतर करताना जो अपूर्णांक भागाचा छेद आहे त्या छेदाने पूर्णांक भागाला गुणून घेऊ, साते आठ छप्पन्न, आणि अपूर्णांकाचा जो अंश आहे तिथं आहे पाच, त्या गुणाकारात मिळवायचा. अपूर्णांकाचा जो छेद आहे हा छेद आहे तसाच ठेवायचा, छप्पन्न आणि पाच यांची बेरीज एकसष्ट आठ, म्हणजे सात पूर्णांक पाच ते आठ या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर झालं एकसष्ट ते आठ. ही दोन्ही उदाहरणं जर आपण पाहिली, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच अपूर्णांकात रूपांतर करताना आपल्या असं लक्षात येईल की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच अपूर्णांकात रूपांतर होताना त्याच नेहमी अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर होत. दोन पूर्णांक एक ते चारच अपूर्णांकात रूपांतर झाला नऊ ते चार,
अंश नऊ छेद चार अंश छेदापेक्षा मोठा आहे अंशाधिक अपूर्णांक झाला. सात पूर्णांक पाच छेदात याचा अपूर्णांक रूपांतर झाला एकसष्ट छेदात. अंश एकसष्ट आहे छेद आठ आहे अंश अंश छेदापेक्षा मोठा आहे हा सुद्धा झाला अंश आहे. जसं आपण इथं पाहिलं पा की पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकात करता येतं म्हणजे ते औषधिक अपूर्णांकात. तसंच आता आपण काय पाहणार आहोत का आपल्याला जर एखादा अपूर्णांक दिलेला आणि त्या अपूर्णांकाच पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायला सांगितलं तर म्हणजे एक अपूर्णांक घेतला सात तीन पाच दुसरा घेतला चार छे सात तिसरा घेतला अकरा छे चार. यामध्ये आपण पहिल्याचं पाहूया आपल्याला सात छे पाच या अपूर्णांकाच पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर करायचं. काय करायचं छेदात पाच आहे म्हणजे भागिले पाच या पाचाने कशाला भागलाय साताला पाचाने साताला भाग गेला एकाचा पाच एक पाच सातातून पाच गेले खाली राहिले तो हा भागाकार मांडल्यानंतर तो भागाकार आलेला भागाकार हा पूर्णांकामध्ये घेतला ते छेदात उरले जे बाकी मध्ये उरले ते घ्यायचा अंश आणि अपूर्णांकाचा छेद काय होता पाच तो छेद आणि सात छेद पाच या अपूर्णांकाच पूर्णांक अपूर्णांकामध्ये रूपांतर झालं एक पूर्णांक दोन छेद पाच. दुसरं उदाहरण पाहूया चार छेद सहा आता इथं सहाने चाराला एकचा पण भाग जात नाही एक पेक्षा लहान जा शून्याचा भाग जात नाही याच रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांक होणार नाही. तिसरं उदाहरण आपण पाहूया तिसऱ्या उदाहरणामध्ये अकरा छेदच्या पुन्हा आपण भागाकार केला चारने अकराला भाग दिला चाराने अकराला भाग घेताना भाग केला दोनाचा चारने आठ अकरा मधून आठ गेले खाली राहिले तीन भाग केला दोनाचा पूर्णांक बाजूला निघाला शिल्लक काय राहिला बाकी ती राहिली होती ती औषध दिली आणि छेद चार होता अपूर्णांकाचा तो परत छेदात गेला म्हणजे याच्यात अकरा छेद चार याच अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर झालं दोन पूर्णांक तीन छेद चार दोन हा झाला पूर्णांक आणि तीन छेद चार झाला हा अपूर्णांक. या तीन उदाहरणापैकी आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात आली पाहिजे ती कोणती सात छेद पाच च पूर्णांक अपूर्णांकामध्ये रूपांतर झाला एक पूर्णांक दोन छेद पाच चार छेद सहा च पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर झालं नाही अकरा छेद चार च पूर्णांक अपूर्णांकामध्ये रूपांतर झाला दोन पूर्णांक तीन छेद चार म्हणजे आपल्या लक्षात काय जेवायचं दिलेला अपूर्णांक हा जर अंशाधिक असेल तरच त्याचा आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करता येईल आणि जर तो अंशाधिक असेल तो जर छेदाधिक असेल तर त्याच रूपांतर आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात छेदात नाही. हे कॉमन गोष्ट आपण लक्षात ठेवा
आपण आता जे पाहिलं पा पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकात करणे आणि औषधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकात. या दोन गोष्टी जर आपल्याला समजल्या असतील तर आपल्याला कुठली उदाहरणं सोडवण्यासाठी त्याची चांगल्या प्रकारे मदत होईल आणि उदाहरणं सोडवताना आपल्याला कोणती अडचण येणार नाही. तर आता आपण उदाहरण पाहूया. उदाहरण काय आहे पा 35/5 हा अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक रूपात कसा लिहा. 35/5 आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक रूपामध्ये लिहायचा. काय करायचं, पाचाने 35 ला भाग दिला. पाचाने 35 ला भाग पूर्ण भाग जातो 5 35. 35 मधून 35 गेले 0. इथं 8 गेला 7 पूर्णांक भाग 7 निघाला. सीधा तोडला 0 आणि बाकी 0 उरले. छेदा नाही बाकी 0 उरले म्हणून आपण ते अंश घेतले आणि छेद 5 वजा तो तेवढा. आता हे उत्तर असं नाहीये, हे उत्तर फक्त 7 आहे. आता 7 का आहे, कारण की एक नियमांची तुम्ही लक्षात ठेवायचा, या संख्येचा अंश 0 असतो आणि अंश 0 असताना जर आपण कोणत्याही संख्येने समज भागाकाराची क्रिया आहे 0/5, 0 कोणत्याही संख्येने जर आपण भाग केला तर त्याचा भागाकार 0 असतो. म्हणून इथे 0 येणार आहे आणि मग फक्त 7 करायचे. अरे याच रूपांतर झालं. त्यानंतर आपल्याला पुढलं उदाहरण पाहायचं पा 1/3 आणि त्याच आपल्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं विचारलं आहे 1/3. आपण आधी पाहिलं ना त्या पद्धतीने पूर्णांक विभाग 1/3 यांचा गुणाकार आणि त्यामध्ये अंश 3 असलेला मिळवायचा. या सगळ्याचा छेदा ठेवायचा 8 1 8 आणि त्यामध्ये 3 मिळवले 8 3 11 छेदा 11/8 हे झालं या ठिकाणी याच कुठलं उदाहरण आपल्याला पाहायचं पा. सोपे उदाहरण आहे. आपण सोप्या उदाहरणाकडून थोडस कठीण उदाहरणाकडे जाणार आहोत. हे उदाहरण जर आपल्याला समजले तर पुढली उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला त्याचा चांगला फायदा होणार आहे. पुढचं उदाहरण आहे पा. पुढेपैकी चुकीच्या पद्धतीने लिहिलेला पूर्णांक युक्त अपूर्णांक कोणता. आता चुकीच्या पद्धतीने लिहिलेला आपल्याला शोधायचा म्हणजे आपल्याला पर्याय दिले त्यांनी. पहिला दिला 2/3 दुसरा पर्याय 1/4 7 तिसरा पर्याय 11/11 7 आणि चौथा पर्याय दिला 12/12 7. आता याच्यामध्ये चुकून असेल आणि ते का चुकीचं आहे हे आपल्याला कळलं. या पर्यायातलं प्रत्येक याचं आपण जर निरीक्षण केलं, पर्याय 2/3 5 2/3 5 याच्यात आपल्याला काही चूक वाटते का, नाही वाटत असं आपण पडल करीत. पर्याय दुसरा 1/4 7 याच्यामध्ये आपल्याला काही चूक वाटते असं नाही आपण गृहीत धरूया. पर्याय क्रमांक तिसरा
अकरा पूर्णांक अकराशे बारा याच्यामध्ये काही चूक नाही असं आपण गृहित करूया. पर्याय क्रमांक चार मध्ये काय चूक आहे? पर्याय क्रमांक चार काय आहे? बारा पूर्णांक बारा छेद अकरा. याचे चुकलंय का? याच्यामध्ये आपण पूर्णांक अपूर्णांक रूपांतर केल्यानंतर अपूर्णांक भागाचा येणारा जो अंश आहे हा छेदापेक्षा लहान असायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये तसं नाहीये, म्हणून त्या ठिकाणी बारा पूर्णांक बारा छेद अकरा हे उत्तर चुकीचं आहे, म्हणून त्याचा पर्याय क्रमांक चार. पुढचं उदाहरण पहा. पुढील पर्यायांचे कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येणार नाही? पुन्हा चार पर्याय, त्या पर्यायातून आपल्याला उत्तर शोधायचे आहे. पर्याय पहिला 22/7, पर्याय दुसरा 5/4, पर्याय तिसरा 12/11, पर्याय चौथा 4/5. हे चार पर्याय आहेत का? गणित काय आहे पुन्हा एकदा सांगतो. पुढील पर्यायाचे कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करता येणार नाही? पर्याय आपण हे घेतला 22/7, याचा आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर जर केला तर 7 1 1 त्याचा तोंडी आपल्याला करता यायला पाहिजे. 22 मधून 21 गेले, भाग गेला 3 आणि पूर्ण 21 गेले, बाकी राहिले 3.107. याचा आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करता आलं. पर्याय दुसरा पाहूया 5/4, छेदाने अंशाला भाग जातो एकाचा, 4 1 5 2 4 गेले आणि राहिला 1.1/4, याचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करता आलं. पर्याय तिसरा पाहूया 12/11, 12 भाग जातो, भाग गेला 1 11 1 11 हे खाला पूर्णांक, 12 2 11 11 म्हणजे 11 वजा झाले, 12 2 11 गेली 1 राहिला, अंशात गेला 1.1/11. याच सुद्धा पूर्णांक त्या पूर्णांकामध्ये रूपांतर झालं. पर्याय 4/5, छेदाने म्हणजे 5 चाराला भाग दिला पण 5 चाराला भाग 1 जात नाही, त्याच्यापेक्षा 0 जातो, 0.5 नाही, म्हणजे या ठिकाणी हा अंशाधिक नाहीये, हा छेदाधिक आहे. छेदाधिक असल्यामुळे त्याचं पूर्णांक अपूर्णांक रूपांतर होत नाही, म्हणून त्या ठिकाणी त्याचा कार्य. एवढा वेळ आपल्याला लागणार नाही. आपण पाहिलं की आपल्याला लगेच निरीक्षणाने काही मिनिट नाही तर सेकंदामध्ये याच उत्तर आपल्याला सापडणार, परंतु आपल्याला नेमकं काय आहे हे समजण्यासाठी याच विश्लेषण आपल्याला या ठिकाणी या पद्धतीने करावं लागलं. उत्तम उदाहरण पाहूया आपण. आज आपण जास्तीत जास्त उदाहरणं घेण्याचा प्रयत्न करूया, की जेणेकरून तुमच्याकडे जास्त उदाहरणं जातील आणि तुम्हाला ते समजणंही आवश्यक आहे. पुढलं उदाहरणच काय काय विचारलंय? 8.5/7 अक्षरात दिले 8.5/7 असं अक्षरामध्ये दिले. 8.5/7 हा अपूर्णांक अंकामध्ये कसा येऊ? तर जसा जलदच्या पद्धतीने आपण त्याला येऊन पाहूया. पर्याय जलद पहा. पहिला पर्याय 8.5/7, दुसरा 5.7/8, तिसरा 8.7/5, चौथा पर्याय आहे 7.5/8.
जसा जरा आपण जसा रेवा 8.9 मध्ये 5/7 या अंशामध्ये 5 आणि छेदामध्ये 7 8.5/7 पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर त्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर झालं. पुढला गणित पाहूया. पुढील पर्यायापैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची योग्य जोडी कोणती. आपल्याला पर्याय दिले. त्या पर्यायामध्ये पहिला पर्याय आहे 9.35 बरोबर 93/5. दुसरा पर्याय 10.78 बरोबर 87/8. पर्याय तिसरा 25/9 बरोबर 4.19. आणि पर्याय चौथा 205/8 बरोबर 20.58. विचारलंय काय पुढील पर्यायापैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची योग्य जोडी कोणती. पहिली जोडी आहे 9.35 बरोबर 93/5. दुसरी जोडी आहे 10.7/8 बरोबर 27/8. तिसरी जोडी आहे 25/9 बरोबर 4.19. आणि चौथी जोडी आहे 205/10 बरोबर 20.5. आपल्याला या चार पैकी एक जोडी कोणती तरी बरोबर आहे. तीन जोड्या चुकीच्या आहेत. पहिले पाहूया अपूर्णांक अपूर्णांक आहे 9/45 45/3 48/5 पाहिजे होतं 93/5 केलंय ही जोडी नाही एकड झाला. दुसरी जोडी 5/87 87/13 तरी पण आपण आणखी पुढचे पर्याय पण पाहूया. तिसऱ्या पर्यायामध्ये 25/9 25/9 ने भाग केला भाग केला 2 3 काही जात नाही 4 जात नाही. इथं मात्र 4 भाग केला त्यांनी जाग मागला ही जोडी सुद्धा बसत नाही. 205/7 आता याच्यामध्ये थोडा मोठा भाग आहे म्हणून इकडे आणि घेतली 205 घेतली. आता दिसायला जाईल 8/16 दिसातून 16 गेली खाली राहिले 4 5/45 आठाने 45 5 भाग जाईल 8/45 खाली राहिले 5 आता पुढे गेल्या संख्या नाही. हे बाकी उरलेले 5 इथं बरोबर गेले तेच बरोबर गेला पण इथे आलेला भागाकार म्हणजे कोणाही वाचलो असतो तो 25 पाहिजे होता कोणी 20 आहे ही होता म्हणून याचा झाला पर्याय क्रमांक 2 हे झाला त्यानंतर पुढचं उदाहरण आपल्याला पाहायचं का. छोटे छोटे उदाहरण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते आपल्याला माहिती कशी घेणार कळलं तर आपल्याला येणारे छोट जरी उदाहरण असलं तरी ते सोडवता येईल. पूर्ण उदाहरण आहे 5.37 6.47 गणित कसं सोडवायचं हे जर तुम्हाला कळलं तर त्या ठिकाणी ते गणित तुम्हाला कोणतंही कॅल्क्युलेशन न करता तुम्ही सुद्धा सोडवता येऊ शकतो. आणि कॉलर जितके गणित बरेचसे तुम्ही ते जर आपण करायला शिकलो तर तो वेळ जर आपल्याला प्राप्त झाला तर आपण त्या ठिकाणी प्रश्न का कारण की स्कॉलरशिपला पहिला जो पेपर असेल पहिल्या पेपर मध्ये गणित आपल्याला वेळ जात ते आपलं पूर्ण होत नाही त्यासाठी आपल्याला तोडी कॅल्क्युलेशनची पद्धत असली पाहिजे. तर या उदाहरणामध्ये 5.37 6.47
आणि याचे पर्याय आपल्याला विचारले बरोबर आहे किती. पहिला पर्याय 11.714, दुसरा पर्याय 11.759, तिसरा पर्याय 12, आणि चौथा पर्याय 39.6. हे उदाहरण आता आपण दोन पद्धती घेतो. तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटतं त्या पद्धतीने तुम्ही परीक्षा सोडवा. पहिली पद्धत काय पा, आपण पूर्णांक स्थापन करतो, आपल्याला किती रिका आहे आपण काय करणार आहे, आपण खान करतो सातचा पाचा पाचतीस पस्तीस आणखी अडोतीस अडोतीस सात ते सहा पूर्णांक चारशे सात मध्ये सात सात सहा वेचा बेचाळीस चारशे एकेचाळीस आणि शेत सहा शेत सारखा असा. म्हणजे काय करायचं, फक्त त्यांच्या अंशांची बेरीज करायची. शेत सात बेरीज केली तर अठ्ठन सहा चौदा चार हत्तर आहे चार ते सात आणि आठ चौऱ्याऐंशी शेत सात आपल्या पर्यायात नाहीये. याचा पूर्णांक सहा पूर्णांक दुपर्यंत करण्यासाठी चौऱ्याऐंशी ला सातने भागलं सात एक सात आता तर सात घरी खरे एक चार सात उले किती आला पाच पाच पर्यंत आहे तीन नंबर. आता दुसऱ्या पद्धतीने कसं करायचं कोणते कॅल्क्युलेशन नाही तेच सारखा अपूर्णांक भागाचा तेच सारखा आहे. मग काय करायचं, हा जो पूर्णांक भाग आहे ना या पूर्णांक भागाच्या घरी येतो या पूर्णांक भागाची वेगळी झाली आपल्या लहान पाच उरला काय तीन चेतता सात आणि चार चेतता बेरीज करायची. तीन चे सात आणि चार ते सात चेत सारखा आहे फक्त अंशाची बेरीज चार अंशी सात सात चेत सात म्हणजे काय म्हणजे पूर्णांक भागाला अकरा आणि अपूर्णांक अपूर्णांक भागाने जर आपण बेरीज केली तर ते आले अकरा आहे का. म्हणजे अशा पद्धतीने जे समान जर असेल अपूर्णांकाचे तर तुम्ही आपण याचं उत्तर काढू शकतो. तुम्हाला ज्या पद्धतीने परीक्षेमध्ये किंवा असं करताना योग्य वाटेल त्या पद्धतीने गाईड करा. योग्य पद्धत तुम्ही निवडली तर अधिकच चांगलं. पुढलं उदाहरण आपल्याला पाहिजे पा तीन छे चार चार छे पाच बेरे पाच छे सात आणि विचारा कुठं बरोबर आणि काय किती पर्याय दिलेत का. पहिला बारा छे साठ दुसरा दिलाय बारा छे पंधरा तिसरा दिलाय एकशे त्रेचाळीस छे साठ चौदा दिलाय साठ छे पाच. आता या उदाहरणामध्ये हे सगळे अपूर्णांक आहे आणि याचा छेद जर पाहिला तर पहिला छेद चार आहे दुसऱ्याचा छेद पाच आहे तिसऱ्याचा छेद सहा आहे. यांचे छेद सारखे नाही त्यांचे छेद आपल्याला काय करावं लागतं समान करावं लागतं. छेद समान करण्यासाठी काय करावं लागलं आपल्याला छेदाचा लसावे काढावा लागतो. छेदाचा लसावे काढताना ते चार पाच सहा आपण लिहून घेतले चार पाच सहा यांना भाग देणारी लहान लहान संख्या अशी मोठीच नाही एक ऐकून एखाद काय आपल्याला ती काही मोठी संख्या नाही होत. मग आपण दोनाने दोनाने चाराला गेला दोनाचा पाचाला काय जातो म्हणून पाचचा लिहून घेतले दोनाने सहाला गेला तीन एक अरे काय नाही तर दोन आहे इथं पाच आहे इथं तीन आहे ठीक आहे किती मोठी संख्या आहे यांना पण त्या दुसऱ्या एका शिवाय काही भाग देणार नाही. आपण स्वतंत्र लिहूया दोनाने दिला एक बी पाच आणि तीन जणी लिहिली पाचाने लिहूया पाच एका पाच तीन जणी लिहिली तीन एक तीन तीनाने दिला तीन एक तीन. आता यांचा बोला काय दोन गुणिले दोन गुणिले पाच हे तीस पाच त्रिक पंधरा पंधरा दोन तीस तीस गुणिले सात चार पाच आणि सात याचा लसा मिळाला साठ म्हणजे चार पाच आणि सहा यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या आहे साठ.
आपला छेद समान करण्यासाठी चार आहे, दसावीस आठ आहे, किती चोक सात पंधरा आहे, छेदाला पंधरा आहे, अंशाला दुसऱ्या याच्यामध्ये छेद पाच आहे, इथं पंचवीस आठ, बारा पंचवीस साठ म्हणून छेदाला बारा आहे, अंशाला पाच छेद सहा, छेद आहे सहा, इथं सहा सात, दहावी सहा आठ, छेदाला दहा आहे, अंशाला पंधरा ते पंचेचाळीस, ते पंधरा ते साठ, एक पाच अठ्ठेचाळीस, ते बारा पंचे साठ, एक दहावी पाचशे पन्नास, दहावी चाळीस साठ, तर हे जे आपण आयुमान्य घेऊन पडत हे करण्यापेक्षा आपण शेत समान झालं अंशाची उभे मान्य केली घेऊया पंचेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पन्नास अठ्ठावीस पाच तेरा सहा एक चार चार आठ एक नऊ नऊ पाच बरोबर एकशे त्रेचाळीस छेद सात पर्यामध्ये आहे पर्याय क्रमांक तीन आपला पुन्हा घेत तर नसेल तर मग याचं काय असेल याच पुन्हा घेत आपण आता घेतो उत्तर लिहिलेला असत ते उत्तर असेल यापैकी कोणतं तरी उत्तर नक्की दिलेलं असेल या ठिकाणी आपण आता पुढचा गणित पाहणार आहोत. पुढच्या उदाहरणामध्ये काय आहे पा दरम्यानचा अपूर्णांक काढणे नवगणित आहे पण इतकं सोपं आहे की जर तुमचा एकदा रोख्या शिरला त्यावरती कोणत्याही उदाहरणामध्ये तुम्हाला काही त्याची अडचण येणार नाही. उदाहरण काय आहे पा त्यामध्ये आपण पहिलं उदाहरण घेऊया सात ते तीन आणि अकरा ते आठ सात ते तीन आणि अकरा ते आठ यांच्या दरम्यानचा अपूर्णांक आपल्याला काढायचा सोपं उदाहरण आपण आधी पाहूया समज मी तुम्हाला चार आले आणि सहा दिली आणि असं विचारलं की चार आणि सहाच्या दरम्यान कोण आहे तुम्ही झटकन साधून टाकताना चार आणि सहाच्या दरम्यान आले पा पण आता अपूर्णांकामध्ये सातशे तीन आणि अठराशे दहा याच्या दरम्यान तुम्हाला काही सांगता येणार नाही त्याच्यासाठी काय तुम्ही लक्षात घ्यायला पा चार छेद एक आणि सहा छेद एक असं त्याचं मी रूपांतर करतो चार छेद एक आणि सहा छेद एक याच्या दरम्यान आपण काढूया याच्या दरम्यान काढण्यासाठी काय करायचं अंशामध्ये अंश अधिक अंश म्हणजे अधिक अंश म्हणजे काय पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा ते काय अपूर्णांक नाही पण आपण पुढे धरलोय आणि छेदात काय लिहायचं छेद आहे छेद काय केलं पहा आपल्याला चार आणि सहाच्या दरम्यानचा अपूर्णांक शोधायचा या काय अपूर्णांक नाही हे आपण उदाहरणार्थ खूप समजण्यासाठी घेत नाही चाराला छेदामध्ये एक असतो सहाला छेदामध्ये एक असतो अहो त्याचा सूत्र काय आहे अंश आहे अधिक छेद अंश आहे का अंश म्हणजे काय चार अधिक सहा आणि छेद काय एक अधिक एक सहा चार दहा आणि एक आणि दोन एक राहिलं तुमच्या लक्षात आलं तर आपल्याला हे उदाहरण सुद्धा त्या पद्धतीने सोडवता येते त्या उदाहरणामध्ये आपण पाहूया मी गणित आहे अंश अधिक अंश आणि सात अधिक अकरा आणि छेद अधिक छेद तीन अधिक आठ अकरा अठरा छेद अकरा हे झालं
दुसरा उदाहरण आपण पाहूया, एक खेळ दो आणि एक खेळ तीन. आपल्या सूत्रानुसार जर आपण पाहिलं अंश अधिक अंश, एक अधिक एक, छेद अधिक छेद, दोन अधिक तीन, एक दोन, तीन अधिक पाच, एक छेद दोन आणि एक छेद तीन याच्या दरम्यानचा अपूर्णांक आहे दोन छेद पाच. हा आपल्याला संख्या रेषेवर पण दाखवता येईल. तुम्ही तुमच्या शिक्षकाच्या मदतीने संख्या रेषेवर त्याला कसं दाखवायचं समजून घ्या. त्यानंतर आपल्याला तिसरं उदाहरण पाहायचं पाहायच्या वरचं, नऊ छेद बारा आणि अकरा छेद दहा. नऊ छेद बारा आणि अकरा छेद दहा याच्या दरम्यानचा शोधण्यासाठी बरोबर अकरा नऊ वीस ते बारा बावीस हे अंशाला विद्यार्थ्याला दोन वेळेचा भाग दिला दहा अकरा नऊ छेद बारा आणि अकरा छेद दहा दहा छेद अकरा. त्यानंतर एक चौथं चौथं उदाहरण का, सात छेद चार, पाच छेद नऊ, किती सोपं आहे. महाधर्मांचा अपूर्णांक काढून अंशामध्ये अंश अधिक सात छेद पाच, छेदामध्ये चार अधिक नऊ छेद अधिक ते सात पाच बारा चार नऊ तेरा. सात छेद चार पाच छेद नऊ यांच्या दरम्यानचा आपण हा तुमच्यासाठी असलेला नवा भाग होता. परंतु हा नवा भाग परीक्षेत अशा पद्धतीचं उदाहरण राहणार तर आता मला वाटतं तुम्हाला कृती आलकडे राहणार नाही. इतक्या सोप्या पद्धतीने आपण याला मांडलेला आहे. हे कित उदाहरण आहे लक्षात ठेवा. किती जर आपण लक्षात ठेवली परीक्षेत आपल्याला या उदाहरणाचं काही वाटणार नाही. अगदी सेकंदामध्ये उत्तर मिळणार उदाहरण आहे. उत्तर उदाहरण आपल्याला पाहिजे का, आठ छेद सहा या अपूर्णांकात आठ छेद सहा किती वेळा मिळवल्या नेहमी चार. आम्ही उदाहरण पुन्हा एकदा वाचतो, आठ छेद सहा या अपूर्णांकात आठ छेद सहा किती वेळा मिळवल्या नेहमी चार. आता हे जे उदाहरण आहे आठ छेद सहा मध्ये आपल्याला आठ छेद सहा मिळवायची किती वेळा मिळाल्यावर त्याची नेहमी चार येणार आहे हे उदाहरण आपण तीन पद्धतीने सोडवणार आहोत. त्या तिन्ही पद्धती तुम्हाला सांगायचं कारण काय, तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल या पद्धतीने तुमचं उत्तर लवकर मिळणार त्याचा वापर तुम्ही करा. तर पहिली पद्धत काय, तोंडी पद्धतीने. तोंडी पद्धतीने करताना काय करायचंय, छेद सहा कोणत्या पद्धतीने उत्तर काढलं तर उत्तर ते देणार आहे, उत्तरात फरक नाही. छेद सहा आहे बेरीज चार आला की म्हणजे सावी चोक सोड सावी चोक आणि आठ त्रिक चोर आपल्या अंशात चोवीस आणायचे. आठ त्रिक चोवीस म्हणजे आठाला तिने म्हणलं चोवीस. आठचे सहा एकदा ऑलरेडी दिलेले आणखी किती वेळा दोन वेळा घेतले या ठिकाणी आपलं उत्तर तयार. दुसऱ्या पद्धतीने याच्यात काय करायचं पहा, आठ छेद सहा आणि बेरीज आली पाहिजे चार मिळवायचे पण आठ छेद सहा. मग काय करायचं, बेरीज चार ते चार घ्यायचे याचा छेद सहा का छेद हा एक गुणा करायचा आणि अंश पण सारखा आहे तो चार चार एक चार चार म्हणजे आठ बेरीज सहा.
आपण एक वेळ सहा वेळी घेतलेलाच आहे, आणि दोन वेळेस आपलं लाईटिंग घ्यावं. तर तिसरी पद्धत, तिसऱ्या पद्धतीने आणि सर्वांना तुम्हाला तुम्ही काय सर्वात दिलेला आहे आणि वगैरे सोडवायचंय. हे समीकरण हे उदाहरण सोडवताना आपण समीकरण या पद्धतीने सोडवणार. उदाहरण पुन्हा एकदा मी वाचतो, 8/6 या अपूर्णांक, 8/6 हा अपूर्णांक, आणि या 8/6 या अपूर्णांकात 8/6 किती वेळा मिळवल्या, किती वेळा मिळवला म्हणजे वेळ, किती वेळा मिळवला आहे माहित नाही. म्हणजे आपण इथं होईल 8/6 आणि त्याची बेरीज द्यायची, त्याची बेरीज करायची. आता छेद आता इथं याचा छेद 6 आहे, याचा 6 आहे, याचा 1 आहे. छेद समान करण्यासाठी काय करावं लागेल का, 6 आणि 1 याचा लस आणि 6 आला याला 1 ने बोलायचं, 1 ने बोलायचं काय फरक पडणार आहे ते छेद फक्त याला 6 ने म्हणे. तर याचा छेद आहे याचा 6/6 8/6 बेरीज 8/6 बरोबर 24/6 समीकरण तयार झालं. बरोबर छेदामुळे समीकरण तयार झालं. चलपद आहे ही गोष्ट कदाचित नवी असेल, परंतु तुमच्यासाठी नवी नसेल असं मला वाटतं. तरी असली नवी तरी काय समजून घ्या पा, या सगळ्यांचा छेद सारखा झाला काय 8 बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला ते जर उजव्या बाजूला गेले तर हे 8x कसे राहतील बरोबर 24/8 हे 8 बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला गेले. 8x बरोबर 24/8 गेले. आपल्याला एक ची किंमत काढायची, एक्स बरोबर हे 8x ला गुणिले आहे, ते जर आपण बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला जर गेले तर ते होतील 8x 8x 16 उत्तर आला बरोबर एक्स बरोबर 2. ती संख्या आपल्याला दोन वेळा मिळवावी लागेल. आपण या तीन पद्धती पाहिल्या, कोणत्याही पद्धतीमध्ये उदाहरण सोडवा, पटकन उदाहरण सोडवायचं असेल तर ही पद्धत चांगली आहे, आणि जर तुम्हाला समीकरणाने उदाहरण सोडवायचं असेल तर ही पद्धत चांगली आहे. तुम्हाला जर चांगल्या प्रकारे गणित समजलं असेल तर वेळ न घालता या पद्धतीने आपण जर उदाहरण सोडवलं तर आपलं उत्तर लवकर मिळेल. त्यानंतर आपण आता उत्तर उदाहरण पाहूया, याच पद्धतीचं आहे. 6/10 या अपूर्णांका 6/10 किती वेळा मिळवल्या, बेरीज 3 येणार. पटकन उत्तरासाठी आपण काय केलं पा, 10/3 हे सारखं आहे आणि या अंशाच्या सारखं आहे 6 आहे. पण 6/10 एकदा ऑलरेडी आपण घेतलेले घेत, पण काय करायचं ते एकदा घेतलेले कमी करायचे 4 वेळा. पर्याय आपण जर पाहिलं तर पर्याय पहिला आहे 5 वेळा, दुसरा आहे 3 वेळा, तिसरा आहे 4 वेळा, चौथा आहे 2 वेळा. पर्याय क्रमांक 3 हे झालं. त्यानंतर पुढचं उदाहरण आपण पाहूया, याच पद्धतीचं आहे. जास्तीच्या सरावासाठी आपण एकाच पद्धतीचे उदाहरण जर सलग घेतली तर तुम्हाला त्याच्यामध्ये लवकर लक्षात येतो. 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवले असता उत्तर 7. आता 7
त्यानंतर कुठं उदाहरण पहा पाच छे सहा मध्ये किती मिळवावे म्हणजे बेरीज सहा छे पाच उदाहरण काय पहा पाच छे सहा मध्ये किती मिळावे किती मिळवावे म्हणजे बेरीज सहा छे पाच थोडासा वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे आणि विचारलाय काय पाच छेद सहा मध्ये सहा छेद पाच हे मिळवायचं सहा छेद पाच मिळवायचे नाही तर काय विचारलं पाच छेद सहा मध्ये किती मिळवावे म्हणजे वेळी सहा छेद पाच याच्यात काय करायचं पहा या उदाहरणामध्ये आपल्याला याचा आणि याचा गुणाकार करायचा असं केलं सहा सहा आणि पाच पाच पंचवीस यांची वजाबा केला सहा सहा छत्तीस आणि पाच पाच पंचवीस आणि शहराचा गुणाकार करायचा सहा पंचे छत्तीस वजा पंचवीस गेले अकरा राहतात अकरा छे वीस हे झालं त्याच आता तुम्ही म्हणताल की अशा पद्धतीचे उदाहरण आम्हाला सोडवत आलं तर आपण समीकरणाने याला सोडवूया समीकरणाने सोडवत आलं काय करायचं पाच छे सहा मध्ये किती मिळवावे किती मिळवायचं आपल्याला वैयक्तिक म्हणून आपण म्हणून घेऊया एक्स मिळवावे एक्स मिळवायला किती ती गेली झाली सहा छेद म्हणजे त्याचा छेद झाला एक छेद समान करायचा सहा एक आणि पाच रुपयाला असावे सहा आणि पाच जगतच्या संख्या आहेत तो त्यांचा असावे आणि एक आहे सहा पंच तीस सहा पंच तीस गणित याला लागायचा पाच अंशाने छेद आला याचा छेद एक आहे म्हणजे याला लागायचा तीस तीन अंशाने छेद आला याचा छेद पाच आहे म्हणजे सहा एक लागायचं अंशाने छेद आला पाच पाच पंच एक छेद सहा पंच तीस हे एक्स गुणिले तीस म्हणजे तीस एक्स हे तीस बरोबर सहा सहा छत्तीस हे सहा पण या अगोदरच्या उदाहरणामध्ये जसं आपण पाहिलं होतं पा याचा छेद समान आला म्हणजे छेद आपण काढून टाकलं राहिला काय पंचवीस आणि तीस एक्स बरोबर आपल्याला एक्स किंमत घालायची म्हणजे तीस एक्स कसे ठेवले बरोबर छत्तीस हे पंचवीस तिकडे आहे अधिक आहे तिकडे गेल्यानंतर बरोबर चिन्हाच्या वजा वजा होते तीस एक्स बरोबर छत्तीस मधून पाहिजे आपण पाहिजे पंचवीस गेले अकरा नाही एक्स बरोबर अकरा हे तीस इकडे एक्स आढळली होती इकडे राहिले होते या पद्धतीने उदाहरणाला सोडवलं तर आपल्याला एकदम सोपं जातं पण पुढं आपल्याला जे उदाहरण पाहायचं ते आणखी वेगळ्या प्रकारचं आहे खाली दिलेल्या दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर का म्हणजे आपल्याला दशांश अपूर्णांक दिलेला आहे आणि या दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे उदाहरण छोटा आहे सोपा आहे त्याचा छेद एक आहे उदाहरण काय आहे एक पूर्णांक छेद पाच जेव्हा छेद नाही म्हणजे आपण एक मानू मला काय करायचं अंशांक दशांक त्यांना काढून टाकायचं काढून टाकायचं म्हणजे प्रश्न म्हणजे काय नाही झालं का असा का
औषध दर्शन तिथे काढून टाकायचं म्हणजे मला काय करायचं, एक घर किती घड सारखं, एक घर दर्शन तिथे उजवीकडे सरकल्यानंतर एकाला दर्शन दिलं नाही म्हणजे येतो पण किती आहे, आणि या दर्शन दिल्यानंतर शून्य येतं अनंत अंशामध्ये. आपण एक घर दर्शन तिथे उजवीकडे सरकलं छेदा सुद्धा एक घर उजवीकडे सरकायचं, छेदात जर एक घर उजवीकडे आपण दर्शन तिथे सरकत 15 छेद 10 अति संक्षिप्त दिला 5 3 15 5 10 व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर झालं 302 त्याचं उत्तर आणखी असंही अजून असतं, हे नव्हे 1 छेद 2 1 पूर्णांक 1 छेद 2 त्यानंतर दुसरं उदाहरण 5 2.5 व 2 दशांश 5 त्याचा इथे एक आहे. एक घर आपल्याला दशांशच्या अंशामध्ये मोठी वेळ सरकला तर संकेत होता हे दादा अंशाला आणि छेदाला 5 ने भाग जातो म्हणून 5 10 5 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
अशा पद्धतीचं उदाहरण जरी आलं तरी आपण ते सोडू शकतो. उदाहरण आहे का? उदाहरण आहे आणि ती सोडवण्याची जर घेत आपल्याला कळले तर उदाहरण आपल्याला काही वाटणार नाही. तर उदाहरण काय आहे पा, एका गावात 15,000 लोकसंख्येपैकी 1/5 स्त्रिया आणि 3/5 पुरुष असून उर्वरित बालके आहे, तर बालकांची संख्या किती? गावाची लोकसंख्या आहे 15,000, त्या 15,000 लोकसंख्येपैकी स्त्रिया आहेत 1/5, पुरुष आहेत का 3/5, आणि मग उरलेले जे आहेत ते बालक आहेत. स्त्रिया 1/5, पुरुष 3/5, म्हणजे त्याने काय केलं, 5 भाग केले. तास 1/5 आहे, दोन्ही ठिकाणी 5 भाग केले. स्त्रियांचा आणि पुरुषाचा भाग जर आपण एकत्र केला तर ते होत 4/5. राहिलं किती? 1/5. 5 भागाला 1/5, 1/5 म्हणजे काय? 1/5 काय आहे? बालकला मुला काय करायचं? 5 चे किती आहे ते काढण्यासाठी या 15,000 गुणिले 1/5. 5 याला 15,000 जर भाग गेला तर भाग जातो 3,000, म्हणजे या पालकांची संख्या झाली 3,000. तर हे उदाहरण आपल्याला समीकरणाने सोडवायचं आहे. समीकरणाने सोडवताना कसं सोडवायचं? तर आपल्याला समीकरणाने सोडवताना एका गावात 15,000 लोकसंख्येपैकी 1/5 स्त्रिया 3/5 पुरुष असून उर्वरित बालके आहेत, म्हणजे 1/5 आणि आता मुलं राहिले का 1/5, आणि हे सगळे मिळून होतात 15. याचा छेद जर आपण समान केला छेद समान करताना 1/5 पूर्ण झाले, स्त्रिया झाले 3/5 पूर्ण झाले, उरले किती? 1/5, सगळे मिळून 15,000. छेद जर समान कराल तर याचा छेद 5 आहे, तर 1 आहे,
आणि त्याला पाच गुलाब, पाच हजार म्हणलं बाकी या किराण्याला एकमेक गुलाबाचं काय होईल? एक पाच तीन एक चेक पाच एक चेक पाच 15,000 5,000 म्हणलं 15 × 5 = 75 आणि आता चेक आला पाच चेक पड आला एक अधिक तीन एक अधिक एक बरोबर 75 आलं. याला सहगुणक एक आहे, याला सहगुणक एक आहे, तीन आणि चार आणि पाच एक्स बरोबर 75/5 पाच इकडे पाच एक पाच पाच त्रिक 15 पाच पाच 25 आपली लोकसंख्या परत आपल्याला मिळेल. ठीक आहे, आपण एक उदाहरण फक्त वेगळ्या पद्धतीने नंतर पाहूया. तुमचं उदाहरण आपल्याला घेईल का? कुठलं उदाहरण काय पा आणि ते उदाहरण आपण घेऊया. 3 अंकाची बेरीज 132 आहे. जर पहिला अंक दुसऱ्याच्या दुप्पट आणि तिसरा अंक पहिल्याच्या 1/3 आहे तर दुसरा अंक कोणता? 3 अंकाची बेरीज 132 आहे, पहिला अंक दुसऱ्याच्या दुप्पट आहे आणि तिसरा अंक पहिल्याच्या 1/3 आहे. इथं आपल्याला दुसरा अंक हा दुसरा अंक एक्स म्हणावा लागेल. पहिला अंक दुसऱ्याच्या दुप्पट आहे म्हणजे पहिला अंक काय येईल? म्हणून पहिला अंक येईल का दुप्पट आहे एक्स गुणिले 2 म्हणजे 2 एक्स. तिसरा अंक पहिल्याच्या 1/3 आहे, पहिल्या काय 2 एक्स, त्याच्या 1/3 म्हणजे 2 × 1/3. आपला दुसरा विचार आहे आणि या तिघांची बेरीज हा एक्स पहिला अंक किंवा आपण पहिला अंक आधी घेऊया 2 एक्स आधी दुसरा अंक एक्स आधी तिसरा अंक 2 × 1/3 याला छेद नाही ज्याचा छेद 1 आहे आणि या तिघांची बेरीज आहे 132 चा छेद नाही म्हणून त्याचा छेद 1. छेद समान करायचा म्हणल्यानंतर याच्या अंशाला आणि छेदाला म्हणजे 1 आहे 1 आहे 3 आहे 3 आला याच्या अंशाला आणि छेदाला 3 गुणायचं, याच्या अंशाला छेदाला 3 गुणायचं, याच्या अंशाने छेदाला 1 आणि याच्या अंशाच्या छेदाला 3 3 × 6 × 3 × 2 या सगळ्यांचा छेद आपण आधी लिहिला. त्याचा छेद 3 आला, त्याचा छेद 3 आला, त्याचा 1/3 आला बरोबर 132 अधिक 3 म्हणलं तर 3 × 6 3 × 9 3 × 3 त्याचा 1/3 छेद सारखा झाला म्हणून आपण कट गेला. इथे राहिला काय 6 एक्स आणि 3 एक्स आणि 2 एक्स बरोबर 306. चल पद सारखे आहेत, त्याचे घातांक सारखे आहेत, पुन्हा आपण काय केली सहगुण त्याची बेरीज केली. बेरीज क्रिया आहे 6 × 3 = 9 9 = 11 बरोबर 306 एक्स बरोबर 396 हे 11 भागेले झाले. 11 याला भागलं 11 × 3 = 33 गेले 6 × 6 = 6 दुसरा अंक एक्स तो आला छत्र, पहिला अंक त्याच्या दुप्पट आहे छत्र, तिसरा अंक 2 × 36 = 3 3 × 3 = 7 12 = 3
धन्यवाद धन्यवाद शेळके सर. या ठिकाणी गेल्या एक तासामध्ये अत्यंत सुंदर असं या ठिकाणी आपण मार्गदर्शन केलं, त्याचबरोबर 3 दिवस त्या ठिकाणी अपूर्णांक आणि त्याच्या अनुषंगाने उपघटकावर देखील या ठिकाणी आपण खूप छान मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे. मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. त्याचबरोबर उपस्थित